मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे शिकलात की सजीव जगण्यासाठी त्यांच्या आसपासच्या परिसराशी जुळवून घेतात ह्यालाच अनुकूलन असे म्हणतात आता आपण काही वनस्पती आणि प्राण्यांचे निसर्गाशी अनुकूलन अभ्यासू मुलांनो काय घडेल जरा विचार करा बरं जर खाली दिलेल्या गोष्टी घडल्या तर एक पाण्याशिवाय मासा जगू शकेल का तुम्ही कधी गुलाबाचे झाड तलावात किंवा प्रवाहात लावलेले पाहिले आहे का पोपट किंवा चिमणी पाण्यात बदकासारखे पोहताना पाहिले आहेत का आता एक एक गोष्ट ओळीने बघू एक जर मासा जास्त वेळ पाण्याबाहेर राहिला तर तो मरून जाईल कोणीही गुलाबाचे रोपटे पाण्यात लावत नाही कारण त्याला वाढण्यासाठी मातीची गरज असते तीन पोपट किंवा चिमणी बदकासारखे पाण्यात पोहू शकत नाहीत हे असे आहे कारण प्रत्येक सजीव त्याच्या सर्वसाधारण वातावरणात राहू शकतो या सजीवांनी नवीन परिसरात राहण्यासाठी असमर्थता दाखवली आहे म्हणून मुलांनो आता आपण पाण्यात राहू शकणाऱ्या सजीवांचा अभ्यास करू जर तुम्ही तुमच्या आसपासच्या जलाशयाला भेट दिली तर तुम्हाला असे आढळेल की पाण्यातील लिली कमळ जलपर्णी तिथे वाढली वेगवेगळे मासे गोगलगाय टॅडपोल बदके इत्यादींची वाढ जलाशयात होते म्हणून तुम्ही असा विचार करू शकता की की या सजीवांना पाण्यात राहणे कसं बरं शक्य झाले आहे खरे तर पाण्यात राहण्यासाठी त्या ठराविक जलचर प्राण्यांना काही विशेष अवयव असतात की ज्यामुळे ते पाण्यात वास्तव्य करू शकतात आता आपण काही जलचर वनस्पती पाहूयात उदाहरणार्थ कमळ जलपर्णी हायड्रिला इत्यादी मुलांना तुम्हाला माहितीच असेल की कमळ आणि जलपर्णी या वनस्पती पाण्यांवर तरंगतात तर हायड्रिला ही पाण्यात तळाशी आढळते आता आपण पाण्यात राहण्यासाठी आवश्यक असलेले अनुकूलन पाहूयात मुख्यतः जलचर वनस्पतींच्या पानांवर आणि त्यांच्या फांद्या पानांची देठ इत्यादींवर मेणासारखा पदार्थ जो हवेच्या ठिकाणी एखाद्या स्पंजासारखा दिसतो त्यामुळे या वनस्पती पाण्यावर तरंगू शकतात व हवा त्यांच्या देठामध्ये साठवू शकतात मुलांना तुम्ही कधी मोठ्या वनस्पती पाण्यामध्ये वाढताना पाहिल्या नाहीत लहान आकाराच्या वनस्पती त्यांची पाने एखाद्या रिबिनसारखी आणि अतिशय लवचक फांद्या असलेल्या वनस्पती आढळतात त्यामुळे या वनस्पती पाण्यावर तरंगू शकतात व हवा त्यांच्या देठामध्ये साठवू शकतात मुलांना तुम्ही मला जलचर प्राण्यांची नावे सांगू शकता मासा बेडूक तारामासा ऑक्टोबस पदक साप आणि असे अनेक हे सर्व जलचर एकतर गोड्या पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यात राहतात आता मी तुम्हाला जलचर प्राण्यांचे अतिशय खास वैशिष्ट्य सांगणार आहे ज्यामुळे ते पाण्यात राहू शकतात एक बऱ्याच माशांचा शरीराचा आकार हा बोटीसारखा असतो हा आकार त्यांना भरभर पोहण्यासाठी उपयुक्त ठरतो दोन माशांना त्यांच्या शरीरावर खवले असतात त्यामुळे त्यांच्या शरीरात पाणी जात नाही तीन पण मुलांनो बेडकाच्या शरीरावर खवले आढळत नाहीत बेडूक पाण्यात राहत असला तरी त्याच्या त्वचेने श्वसन करतो माशाला श्वसन करण्यासाठी कल्ले असतात चार माशांना पोहण्यासाठी पंख असतात माशांची शेपटी कारमधील सुकाणू म्हणजेच स्टिअरिंगचे काम करते माशांच्या शेपटीचे पंख त्याला दिशा दाखवण्याचे काम करतात पाच आता मुलांना बदक हा पक्षी आहे परंतु तो पोहू शकतो बदक पाण्यात असला तरी त्याचे शरीर ओले होत नाही बदकाच्या शरीरावर एक तेलकट पदार्थ असतो त्यामुळे त्याच्या शरीरापासून पाणी दूर वाहते याशिवाय तुम्ही जर बदकाचे पाय पाहिले तर बदकाच्या पायाची बोटे त्याला पोहण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत म्हणून मुलांनो तुम्ही आता एक व्हिडिओ अभ्यासला त्यामध्ये आपण हे अभ्यासले की जलचर आसपास असलेल्या जलाशयात अधिवास करून तेथील परिसराशी अनुकूलन करतात तुमच्यासाठी एक छोटी कृती मी कोण खालीलपैकी योग्य उत्तर निवडा कासव शार्क पाणकोंबडी कमळ प्रश्न माझ्या शरीराचा आकार बोटीसारखा आहे मी पाण्यात पोहतो पण ओला होत नाही माझं खोड लवचिक असते सारांश पाण्यामध्ये जगण्यासाठी आवश्यक असलेली अनुकूलता जलीय अनुकूलता असे म्हणतात लवचिक शरीर वनस्पतींच्या पानावर असलेला चिकट तेलकट पदार्थ बोटीच्या आकाराचे निमुळते शरीर पंजांमध्ये पडदे असणारे प्राणी इत्यादी उदाहरणे जलीय अनुकूलनाची आहेत